आंबा अहो हे काय केलं तुम्ही काय केलं अरे रॅपर टाकलं तिथे फुटबुरे खाल्ले रॅपर इकडे इकडे का टाकलं तुम्ही मग कुठे टाकायचं अहो डस्टबिनमध्ये टाका इकडे तिकडे नका टाकू मग काय होईल अहो गटरात वाहून जाईल तो अडकेल गटरात तिथे जाऊन एका रॅपरने काय होतंय अहो एका रॅपरने प्रत्येक विचार करेल एका रॅपरने काय होतंय ऑलरेडी दोन रॅपर पडलेत नेमकं आहे अजून रॅपर तीन रॅपर अकाउंट झाले इकडे अजून चार पाच रॅपर शंभर रॅपर टाकतील लोक वारा मी गटरात जातील गटरात तुमतील प्रॉब्लेम आपल्यालाच होईल बरोबर आपण साफसफाई करूया तिची थोडीशी तर आता तुम्ही बघितलं की इथे एक माणूस जात होता त्याने मी सांगितलं की असं रॅपर नाही टाकायचं म्हणून कारण की तो गटरातून अडकू शकतो त्यांनी ते गटरात तुंबेल व प्रॉब्लेम त्याचा आपल्यालाच होईल त्यासाठी तुम्ही रॅपर डस्टबिनमध्ये टाका हे प्लॅस्टिकचे भरपूर दुरुपयोग आहेत तसे उपयोग पण आहेतच पण दुरुपयोग जास्त आहेत आता आपण एक चॉकलेट खाल्ली आणि रॅपर एक टाकला आपण काय विचार करतो अरे एका सिंगल रॅपरने काय होणार आहे पण असा जर का विचार 100 लोकांनी केला तर विचार करा 100 रॅपर एवढं ढिगारं तयार होईल तिकडे व अशा प्रकारे कचरा वाढेल तर आपल्याला कचरा कंट्रोल करायचा आहे आपल्याला प्लॅस्टिकचा कचऱ्याचं कमी करायचं आहे त्यामुळे कुडकुडे खाऊ नका अशाचा भाग नाही आहे खा पण त्याचा रॅपर प्रॉपरली डस्टबिनमध्ये टाका इकडे तिकडे टाकू नका तुम्ही जो ग्रामपंचायत जे सेवक येतात ते बिचारे रस्ता साफ करतात ते साफ केलं की परत कंटिन्यूअसली कचरा टाकून जातं आता आम्ही थोडी इकडे साफसफाई केली की तुम्हीसुद्धा तुमच्या एरियाची साफसफाई करू शकता असा तुम्हीसुद्धा याचा नक्की विचार करा कचऱ्याचा पूर्णपणे व्यवस्थित जो हे निर्मूलन करा इकडे तिकडे कचरा टाकू नका आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी म्हणजे तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय हा काय हे प्लॅस्टिक काय हा रॅपर काय तो कचरा समजा एकदम घाण झालं आहे.